ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. आणि स्वतःचा पगार डॉक्टरने कोविड रुग्णांना दिला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पेशंट आणि त्यांची लूटमार सुरू असल्याचं चित्र आहे. पण याही स्थितीत अनेक डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता मन लावून रुग्णसेवा करताना दिसत आहेत. केवळ पैसा न पाहता झोकून देऊन काम करत आहेत. देवळातले देव लोकांना वाचवायला आले नाहीत, पण डॉक्टर नावाचा देव सध्या लोकांना वाचवण्याचं काम करतो आहे. अशाच एका डॉक्टरने आपल्या महिन्याचा पगार कोरोनाबाधित रुग्णांच्या वाटला आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्रीनाथ कोविड सेंटरमध्ये गेल्या एक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर नीलम माणिक गायकवाड यांनी आपल्या एक महिन्याचा पगार न स्वीकारता तो रुग्णांच्या नातेवाईकांच्यात वाटला आहे. त्यांना महिन्याचं वेतन देत असताना त्यांनी मला माझं वेतन नको, ते गरजू व गरीब लोकांच्यात वाटून टाका, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना द्या असे सांगून त्यांनी ते वेतन द्यायला नकार दिला. कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांनी त्यांचे वेतन देऊन नवा आदर्श घालून दिला. मी दाजी पाटील, माझा वडापावचा धंदा आहे आणि माझी मिसेस पॉझिटिव्ह आल्यानंतर श्रीनाथ डेडिकेटेड कोविड सेंटर खरसुंडी या ठिकाणी ॲडमिट केलं. तिथं सेवा चांगली भेटली आणि या ठिकाणी डॉक्टर नीलम गायकवाड आणि यांनी या ठिकाणी त्यांचं त्यांना जे मानधन मिळालं त्या मानधनातून गरजू लोकांना पाच गरजू लोकांना त्यांनी त्यांचं मानधन भेट दिलं. त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभारी आहे. डॉक्टर नीलम मॅडम यांनी आम्हाला त्यांच्या पगारातून जे मानधन दिलं त्यांचा आम्ही आभार आहोत. आणि डॉक्टरांनी खरंच चांगले उपचार केले. करसुंडी येथील श्रीनाथ डेडिकेटेड कोविड सेंटर या सेंटरमधील डॉक्टर नीलम गायकवाड यांनी एक असा उपक्रम राबवला आहे की जो सेंटरचे मुख्य कार्यकारी डॉक्टर संचालक उमेश पुजारी, डॉक्टर श्रीनिवास कुंभार सर, गणेश एमगर सर यांच्याबरोबर त्यांनी काम केलं इथं. मात्र त्यांना जे मानधन मिळालं त्यांनी अतिशय असा चांगला उपक्रम राबवला की ते मानधन त्यांनी याच कोविड सेंटरमधील जे पेशंट व्यवस्थेतून घरी गेलेले आहेत त्या पेशंटना त्याचा काहीतरी लाभ व्हावा म्हणून त्यांनी जे त्यांना मानधन मिळालं इथलं ते सर्व पेशंटना दिलेले आहे. एकही रुपये न घेता त्यांनी असा आदर्श केलेला आहे. माझं एवढंच मॅडमला विनंती आहे की तुम्ही हा जो उपक्रम केला आहे तो अत्यंत चांगला व आपल्या आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठा उपक्रम केलेला आहे. आणि असंच माझं सर्वांना विनंती आहे की जर कोण व्यक्ती असतील की एखादं गरीब पेशंटला काय त्यांना मदत सहकार्य करायचं असेल तर त्यांनी ज्या त्या कोविड सेंटरला किंवा येथील कोविड सेंटर असेल तर इथल्या कोविड सेंटरला करावी. आणि सर्व नातेवाईक इथं उपस्थित आहेत त्यांचे आणि नातेवाईकांना ती मदत त्यांनी आज त्यांच्या हस्ते सपोर्ट केलेली आहे. श्रीनाथ डेडिकेटेड कोविड केअर सेंटर खरसुंडी हे डॉक्टर श्रीनिवास कुंभार सरांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात सुरू झालेलं पहिलं आपलं कोविड सेंटर होतं. तसेच या सेंटरसाठी बहुमूल्य सहकारी आमचे मित्र राहुल गुरव यांचं लाभलं आणि आपलं सेंटर चांगल्या पद्धतीनं कार्यरत झालं. आज आपण आतापर्यंत जवळजवळ 52 रुग्णांना आपण डिस्चार्ज केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं आपण काम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. डॉक्टर श्रीनिवास कुंभार सर बोलतील. आमचे सहकारी मॅडम डॉक्टर नीलम गायकवाड यांनी आपले एक महिन्याचे मानधन आर्थिक विवंचित असणाऱ्या 5 गरजू पेशंटना मोफत वाटप केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांच्याकडून हार्दिक आभार. सदरचे पैसे वाटप करताना डॉक्टर श्रीनिवास कुंभार, उमेश पुजारी, डॉक्टर गणेश यमगर, राहुल गुरव, अभिजित पवार, महादेव जुगादर उपस्थित होते. डॉक्टर नीलम गायकवाड यांच्या दातृत्वाचे खरसुंडी परिसरात कौतुक होत आहे.